Ashu beta, can you please play some nice song? I'm so sleepy. Hope it's mala literally. Play something nice now. That's my song. Thank you. I'm wide awake now. Khub udali maji. Dhanu beta, why are you so quiet? Movie nahi aavti ka tuka? No dad, nothing like that. I guess that the tum tere padle hai. गाड़ी थांबो. कोणाचा तरी ऍक्सिडेंट झालेला दिसतो. अरे गाडी थांबव मेघा. हो पण आम्ही बघतो. समथिंग इज रॉंग समीर, इट्स नॉट अ ऍक्सिडेंट. बी केअरफुल. थांब बघतो मी. लहानपणी आमच्या गावात मुजऱ्याची बैठक लागायची. दरवर्षी चोरून चोरून मी त्या नाचणाऱ्या बायांना बघायचो. त्यांच्यावर पैसे उडवताना माणसांना पाहायचो. पण त्या बाया जाम खुश असायच्या. म्हणजे बाई पैसे फेकून मिळवता येणारी वस्तू आहे तेव्हापासून मला समजलं. तिच्याकडे कोणत्या नजरेनं बघायचं हे मला हळूहळू समजू लागलं. मग ज्या नजरांनी मला स्त्रीकडे कोणत्या नजरेनं पाहायचं असतं हे शिकवलं, त्यांची ती नजर ही माझी साथीदार नाही का? मग हळूहळू माझी पण नजर तशीच बनू लागली. हळूच मी कधी कधी शाळेतल्या बाईंना आंघोळ करताना चोरून चोरून पाहायला लागलो. आणि तेव्हापासून माझं शाळेतलं अभ्यासाच्या पुस्तकातलं मन हैदोसच्या पुस्तकामध्ये रमू लागलं. इंटरनेटवर पॉर्न पाहून मनातली आग शमवण्याचा प्रयत्न तर रोजचाच होता. त्यातली विकृती आता मला हळूहळू खरीच वाटू लागली. प्रत्येक स्त्री पहिले खोटाखोटा विरोध करते पण नंतर ती हवं तसं करू देते हे गणित आता माझ्या डोक्यात फिक्स बसलं. कितीतरी वेळा पॉन पाहताना सापडलं सुद्धा, पण घरच्यांनी त्या विषयावर कधी माझ्याशी बोलून समजावून शरीर सुखाची खरी बाजू मांडायची सोडून मला मारणच योग्य समजलं. त्यांना माझ्याशी या विषयावर बोलायची लाज वाटायची. पण त्यांची ती लाज
ही माझी साथीदार मेघा. अनेक वेळा आम्हाला बॉन मध्ये पाहिल्याप्रमाणे करायची इच्छा वाटू लागली. प्रत्येक मुलीत मला संधी दिसू लागली. ज्या मुली कधी काळी माझ्या खास मैत्रिणी होत्या त्यांच्याकडून आता माझ्या फक्त खास अपेक्षा चोरल्या होत्या. मग मी त्यांच्या मागे जाऊन त्यांची वाट अडवायला लागलो. पण त्या पळून जायच्या. त्यांनी ही गोष्ट माझ्या घरी सांगितली सुद्धा, पण घरच्यांनी फार काही मनावर नाही घेतलं. उलट बाबा हसून म्हणाले, या वयात नाही करणार तर कधी करणार हे सगळं. मला वाटलं चालतं एवढं तेवढं. मग त्यांचे ते चुकीचे लाड हे माझे साथीदार नाहीत का? नंतर घरच्यांनी मला मोठ्या शहरात कॉलेजला पाठवलं. तिकडे तर काय कॉलेज, कॅन्टीन, मोबाईल, इंटरनेट सगळीकडे. मुन्नी बदनाम होई, शीला की जवानी, बोल ना आंटी आऊ क्या, पैसा फेक तमाशा देख, हेच ऐकू येत होतं. आणि एवढंच काय, मुलींना सुद्धा तीच गाणी आवडायची. आणि त्याचा विरोध करायचा सोडून त्या त्याच गाण्यांवर नाचत सुद्धा होत्या. मला वाटलं की त्यांना सुद्धा हेच हवं आहे, किंवा मग त्या मजबूर आहेत. मग त्यांची ती मजबुरी हे माझे साथीदार नाही का? माझ्यासोबत अंगाला अंग घासून नाचणाऱ्या पोरीला एकट्यात गाठून जवळ घ्यावं म्हटलं तर साली नखरे करायला लागली, झटकायला लागली आणि शेवटी फडफड करून पळून गेली. पण आता तिनं कोणाला सांगितलं तर? ही भीती रात्रभर माझ्या डोक्यात होती. सकाळी कॉलेजला गेल्यावर ती दिसली, पण ना तिनं कोणाकडे तक्रार केली ना माझ्या समोर आवाज उठवला. चुपचाप ती माझ्या समोरून निघून गेली. त्या क्षणाला माझ्या मनातल्या भीतीनं धाडसाचं रूप घेतलं आणि मग तर माझं चांगलंच फोफावत गेलं. त्या मुलींची ती भीती ही माझी साथीदार नाही का? माझी मानसिकता अजूनच धाडसी आणि क्रूर बनत गेली. माझी नजर आणि शरीर आता फक्त सेक्सचे भुकेलं झालं होतं. माझं ध्येय आता फिक्स होतं, काहीही करून पोरगी मिळवायचीच आणि मनातली आख शमवायची. माझ्यासारख्यांची लाईन आजकालच्या या ऑनलाईनच्या जमान्यानं खूपच सोपी करून ठेवली आहे. कारण पोरी सहज आपल्या समोर आणून देणारे अनेक ऍप्स आजकाल मोबाईलवर सहज भेटतात. त्यावरूनच एका मुलीला गळाला लावून खोटी प्रोफाईल दाखवून रूमवर बोलवून घेतलं आणि विशेष म्हणजे ती यायला तयार सुद्धा झाली. वाटलं आज आपलं काम होणार, म्हणून मी सगळी तयारी करून ठेवली. पण रूम मध्ये आल्यावर तिला जसा माझ्या इराद्यांचा वास लागला तशी ती चलबिचल करायला लागली. आता वेळ दवडायला नको म्हणून मी तिचा हात धरला. तर तिने बरोबर करायला सुरुवात केली. चला आपल्याला नाही म्हणायला लागली. तिचं ते नाही म्हणणं मला काही सहज झालं नाही. मी पूर्ण ताकद लावून तिला दाबायचा प्रयत्न करू लागलो. दारूच्या नशेत तिच्यावर जबरदस्ती करायला लागलो. माझ्या अंगात मोठी ताकदच संचारली होती आणि अचानक माझ्याकडून ती जबर जखमी झाली. तरी हातात आलेलं पाखरू इतक्या सहज कसं सोडा, म्हणून मी तसाच तिच्या त्या बेशुद्ध शरीरावर तुटून पडलो. आणि माझ्या कैक वर्षांच्या तुंबलेल्या वासनेला मोकळं केलं. मी मोकळा तर झालो होतो, पण अचानक मला घाम येऊ लागला, भीती वाटायला लागली. अंगातून एक मोठी शक्ती सत्ता बाहेर निघून गेल्यासारखं वाटू लागलं. त्या मुलीसाठी मला दया वाटू लागली. काय करायचं, कसं निस्तरायचं काहीच कळेना. पण आता वेळ निघून गेली होती. सुदैवानं ती मुलगी जिवंत होती. पण इतक्या वर्षांची माझी भूक भागून सुद्धा मी समाधानी नव्हतो. अखेर मला पोलिसांनी पकडून नेलं. वय कमी असल्यामुळं लवकरच माझी रवानगी बाल सुधारगृहात झाली. ते पण एका अर्थी चांगलंच झालं. तुम्ही म्हणत असाल की मला आत्ता या सगळ्या गोष्टींचा कसा काय पश्चाताप होतोय, सांग. बाल सुधारगृहामध्ये माझी रवानगी झाल्यावर तिकडच्या जेलर साहेबांनी मला रिकाम्या वेळेत वाचायला ग्रंथालयातून काही पुस्तकं आणून दिली होती. जिजाबाईंची, शिवरायांची, सावित्रीबाई, आनंदीबाई जोशी अशा अनेक महास्त्रियांची आणि महापुरुषांची पुस्तकं होती. वाचण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नव्हता करमणुकीचा. म्हणून म्हटलं वाचून तरी बघावं एकदा. पण वाचून पाहतो तर मला आश्चर्याचा धक्काच बसला.
एका स्त्रीला मी या भूमिकेत कधी विचारात पण अनुभवलं नव्हतं. माझ्यासाठी आत्तापर्यंत स्त्री म्हणजे फक्त उपभोगाची वस्तूच होती. असं वाटलं की काय हे सगळं याच जगात होतं, की हे सगळं काल्पनिक आहे. आणि जर खरंच ही अशी माणसं या जगात होती तर माझ्या समोर अशी का नाही आली कधी. म्हणजे चौका चौकातले त्यांचे पुतळे मी नेहमीच बघत आलो होतो, पण ज्या पुतळ्यांच्या खाली उभा राहून मी सिगरेट फुगायचो त्यांच्याबद्दल असं काही कधी वाचायला काय ऐकायला सुद्धा आलं नव्हतं. तेव्हापासून राऊंड राऊंड मला वाटायचं की खरंच जर हे सर्व मी आज वाचतोय तेच जर मला माझ्या योग्य त्या वयात वाचायला मिळालं असतं तर आज मी इथं कारागृहात असतो. जर योग्य वेळी माझ्या वागण्याला विरोध झाला असता तर मी आज इथवर धाडस करण्यापर्यंत पोचलो असतो. असो, 2-3 वर्षातच माझी सुटका झाली. होय, माझ्यासाठी सुद्धा आश्चर्याचा धक्काच होता. बहुधा समाजाच्या लाजेखातर त्यांनी बलात्काराची केसच केली नसणार, कदाचित त्यामुळेच मी सुटलो. पण त्यांची ती लाज सुद्धा माझी साथीदारच. होय, कारण अशा लोकांमुळेच आम्हाला पुन्हा पुन्हा आपली वासना बाहेर काढायचा दुसरा चान्स मिळतो. इतका कसा चुकीचा वागलो याची माझी मलाच आता लाज वाटू लागली. आता पुन्हा मी हवं ते करायला मोकळा झालो होतो. ही भीती आता मला सहन होत नव्हती. त्यामुळे जो गुन्हा मी केलाय त्याची शिक्षा मला मिळायलाच पाहिजे ना. म्हणूनच मी स्वतः आज हा निर्णय घेत आहे. मी स्वतःला संपवतोय. होय, पण ज्यांच्यामुळं मी या वृत्तीला प्रवृत्त झालो त्यांचं काय? ते सुद्धा माझे साथीदारच आहेत ना. त्यांना कधी होणार शिक्षा? की उद्या अजून एक गुन्हेगार या जेलमध्ये भरती होणार माझ्यासारखाच. मी माणूस म्हणूनच जन्माला आलो होतो, पण बलात्कारी म्हणून निपजलो. माझा दृष्टिकोनच चुकीचा निघाला. पण म्हणून माझ्या घरच्यांनी माझ्या वागण्याकडे केलेलं दुर्लक्ष आणि समाजाने नकळत माझ्यावर केलेले चुकीचे संस्कार हे देखील माझ्या कृत्याला तितकेच जबाबदार नाहीत का? हॅलो, गोरेगाव पोलीस स्टेशन. हां, मी समीर बोलतोय. इकडे ह्या जनार्दन रोडवर एक बॉडी पडली आहे अज्ञात व्यक्तीची. आय थिंक सुसाईड केस आहे. तर तुम्ही याल का जरा? हो हो, तिकडेच. ओके ओके, थँक्यू. या या, थँक्स. Megha, let's start. Ashu beta, can you please change the song?